हेलो एवरीवन, माय नेम इज़ दीपिका ढाकनी एंड आई एम फाइनल ईयर BHM स्टूडेंट। सो जैसे कि आप लोगों को बता होगा कि महाराष्ट्र में आषाढ़ी वारी स्टार्ट हो गई है और महाराष्ट्र में आषाढ़ी वारी का कितना ज़्यादा इंपॉर्टेंस है, महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश भर में बहुत ज़्यादा इंपॉर्टेंस है, तो ये आप लोगों को मुझे बताने की ज़रूरत नहीं है। लेकिन आज हमारे कॉलेज को जो वारी की सेवा करने का अवसर प्राप्त हुआ है, तो हमारे कॉलेज में आज जो आषाढ़ी वारी के जो लोग, मतलब बहुत जगह जगह से जो लोग आते हैं, जो वारी करने के लिए जाते हैं, तो वो लोग मतलब उन लोगों को रात को कहीं रुकना पड़ता है, तो वो आज हमारे कॉलेज में रुकने वाले और हम लोगों को उन लोगों की सेवा करने का अवसर प्राप्त होने वाला है। सो इस व्लॉग को मैंने उसी के बारे में बनाया है। सो आई होप ये व्लॉग आप लोगों को पसंद आएगा। तो इस वीडियो को आइए स्टार्ट करते हैं। फक्त मन किंवा शरीर आणि आत्मा हे वेगळं नाहीये। तुमचं मन जे विचार करतं, तुमचा आत्मा जे विचार करतं, ते तुमचं शरीर विचार करतं। म्हणून त्याच्या मावशी जेव्हा बघाशी म्हटल्या ना, ते BP त्यांचं तसंच कमी नाही झालं। त्यांनी त्यांच्या मनाने ठरवलं की मला इथे यायचंय, मला इथे पोहोचायचंय, मला विठ्ठलाकडे जायचंय। ते विठ्ठलाने त्याचं प्रेशर आपोआप कमी केलं। तर हे जे आहे ना, हे दुसरं कुठेही घडू शकत नाही। आणि मला माहिती आहे की तुम्हालाही माहिती असेल, की तुम्ही वाचलं असेल की आपण विठ्ठल याचा उच्चार करतो, जेव्हा विठ्ठल 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 असं फक्त तुम्ही 50 वेळा म्हणून बघा, तुमचं ब्लड सर्क्युलेशन आपोआप वाढेल। आणि म्हणून ब्लड सर्क्युलेशन आपोआप वाढल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक सारखे रोगही होणार नाही। आता मी डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला त्या भाषेत सांगते की खरोखर देवाने हे सगळं आपल्यासाठी करूनच ठेवलंय। म्हणजे तुम्ही कुठल्या आजारांपासून वंचित राहण्यासाठी हा एक मार्ग आहे, फक्त त्याला अध्यात्माची जोड दिलेली आहे। आणि मुलांना कधीच विसरू नका, आपल्या प्रत्येकामध्ये एक देव भावी वृत्तीने काम करावं। जे तुम्ही आता फर्स्ट इयर मध्ये मिशन शिकलाय, ते फक्त मी तुमच्या भाषेत सांगते, यांना यांच्या भाषेत सांगते, की आम्ही मुलांना हेच सांगतो की अधिक तुम्ही चांगला माणूस व्हा,
आणि माणसाच्या मनापर्यंत पोहोचा. आजकाल आजार हा मनाचा आहे आणि तो मनाने बरा झाला की तो आपोआप शरीराने बरा होणार आहे. तर आज तुम्ही आम्हाला उलट इथे येऊन अशीच मोठी दिंडी पुढच्या वर्षी तुम्ही या. आम्ही ह्याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीने अजून मुलं याच्यामध्ये जास्त कशी इन्वॉल्व्ह होतील. तुम्ही जास्त दिवस आला तरी आम्ही अशाच पद्धतीची सेवा आमच्या संस्थेचे जे सगळे संस्थापक आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, जे ट्रस्टी आहेत, सगळे जे नॉन टीचिंग आहेत, जे मेजर आहेत, ज्यांनी हा सगळा सगळेची नावं घेणं मला इथे आता शक्य नाही आहे, सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, यांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम कसा चांगला होईल. म्हणजे चांगला म्हणजे तुम्हाला सगळेच सेवा देत असतात पण आमच्या परीने ही सेवा कशी चांगली मिळेल हे आम्ही प्रयत्न केलाय आणि ती तुम्ही गोड मानून घेतली याबद्दल मी संस्थेतर्फे तुमचे खूप आभार मानते. काही थोडंफार इकडे तिकडे असेल तरी माफीही मागते. थँक्यू. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे इंटर्न स्टुडंट्स यांनी आज खूप छान वैद्यकीय सेवा दिली आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायांना. खूप छान सेवा केली आहे त्यांनी सगळ्यांनी. आज इंटर्न स्टुडंट्सनी असो, काही थर्ड इयरच्या स्टुडंट्सनी असो, खूप छान सेवा दिली आहे. मसाज केला आहे काही जणांच्या पायांना, त्याबद्दल धन्यवाद सगळ्या स्टुडंट्सची. काही अजून वारकरींना सेवा घ्यायची असेल, कुठल्या मेडिकलची आमची सेवा घ्यायची असेल तर अजून घेऊ शकतात इथले बसलेले भगिनींनी. आणि नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट्स यांनी पण खूप छान सेवा केली आहे सगळ्या वारकऱ्यांची, त्यांचेही धन्यवाद. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अजित चवरदार सर त्यांचेही खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे सगळी काही. त्याबद्दल घोलप सर आणि नंतर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य ठुबे सर यांचेही धन्यवाद. भापकर सरांचे धन्यवाद. त्या BHMS कॉलेजचे प्राचार्य यर्नाळकर मॅडम यांचे धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे हराळ मेजर सर यांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे सगळी वारकऱ्यांची, त्याबद्दल सगळ्यात मोठं धन्यवाद त्यांचं हराळ सरांचं.